नमस्ते बच्चों, मेरा नाम है लिंगराज, आपका हिंदी अध्यापक लिंगराज सर, गंगा इंटरनेशनल पब्लिक स्कूल से। चौथी कक्षा अंदर नाल्कनी क्लास के चौथी कक्षा को हिंदी सब्जेक्ट के बारे में आपको लेता हूँ। तो सेकंड लेसन आपको पीडीएफ भेजा है शायद, तो आज मैंने आपका थर्ड लेसन के बारे में आपको बताऊंगा। तो सभी को अंदर गृह कार्य होमवर्क यहा रीतिया यार बेटे ना यहा रीतिया बेरवे केती अंतु नान अकस्मित निम्हे होमवर्क निम्हे गंत विषय यारप अरे जस्ट जवाहरलाल नेहरू लसनगुल्ली रायण कित्तूर रानी चेन्नम्म यार वो व्यक्ति बेहे बरी अंत कार्य बे डीटेल इन गोती जस्ट मन होगी आप घर में जाके पूछते हैं क्या करके अम्मा को या पप्पा को। तो अम्मा या पप्पा ने आपको गृह कार्य बताते हैं कि उसके बारे में डिटेल्स बताते हैं। उसी तरह इस पार्ट में नव्या एक लड़की उसका होमवर्क गृह कार्य मीन्स होमवर्क किस तरह करती हैं, होमवर्क किसके बारे में टीचर्स देते हैं उसको, इसके बारे में आज हम जानकारी पाएंगे। तो तीसरा लेसन पेज नंबर 13, पेज नंबर निकालो, किताब सबके पास रहना चाहिए 13। तो देखिए 13 पेज नंबर निकाल लेना, किताब पेज नंबर 13 देखिए। नव्या का गृह कार्य, नव्या होमवर्क, हाँ होमवर्क मीन्स मैंने कैसा। तो आज देखेंगे हम होमवर्क के बारे में। अदे नव्या होमवर्क गृह कार्य को बे कोटे ए पी जे अब्दुल कलाम बेहे को ए पी जे अब्दुल कलाम बेहे गोती तन ते हम उसकी मातृ को जाके पूछती है। तो माता ने बोलती है कितना मालूम है माँ को उतना ही ये इस ए पी जे अब्दुल कलाम हमारा देश के 11 प्रेसिडेंट 11 राष्ट्रपति बनकर उन्होंने इस हमारा देश का संभाला, हमारा देश का अध्यक्ष था। तो उसके बारे में प्रेसिडेंट था उसके बारे में आज हम जानकारी पाएंगे। नव्या गृह कार्य किस तरह करती है तो देखेंगे। बच्चों देखिए किताब देखना है, पाठ का परिचय है वहाँ से ले लो, लाइन वगैरह ऐसा ही लेना चाहिए। यह पाठ सभी लोग के पास किताब लेना चाहिए। यह पाठ भारत के 11वें राष्ट्रपति 11th प्रेसिडेंट राष्ट्रपति मीन्स प्रेसिडेंट राष्ट्रपति आगे देश का राष्ट्रपति अब्दुल कलाम का जीवन परिचय है। इसमें उनकी विशेष उपलब्धियों का वर्णन किया है। अंदरे 14वें नम्म देश 14वें राष्ट्रपति ए पी जे अब्दुल कलाम बगे टीचर गृह कार्य होमवर्क को नव्या होमवर्क यहा रीति तन ते कड़े ताई डिटेल्स ए पी जे अब्दुल कलाम 11th प्रेसिडेंट के बारे में बोलती है। पाठ शुद्ध पाठ पठन देश के प्रतिभावन महाव्यक्तित्व से परिचित करवाना तथा गृह कार्य की उपयोगिता समझाना। ओके, तो अब पाठ के बारे में देखिए। स्कूल से लौटते ही नव्या स्कूल लिंदा बरु मुंदा लौटते ही मीन्स बरु मुंदा नव्या माँ को आवाज लगाती हुई सीधी सीधी रसोई घर मीन्स
किचन रूम, रसोई घर मीन्स किचन, बाहर लिखना है रसोई घर मीन्स किचन रूम। रसोई घर मीन्स किचन रूम, किचन रूम बरे बरको बेकु शब्दार्थ करना किचन रूम, रसोई घर किचन रूम। किचन रूम रसोई घर शब्दार्थ लिखना है रसोई घर किचन रूम। तो देखिए किचन रूम में जा पहुंची स्कूल बंद कूड़े नवे ऐन मतलब माकु आवाज लगाती हुई मम्मी मम्मी नहीं कूड़ा स्कूल बिटकूडे मन ओदे हो रे मम्मी मम्मी अंत करती नोड़ मम्मी पप्पा डैडी अंत करती हे इवेनता चील अड़के मन के हाँ पहुंची उसे रसोई घर में देखा माने कहा और अड़के मन बिंत नव्यू नोड़ ताई ऐनता लगता है तुम कुछ बताने के लिए आज बहुत उतावली हाँ अधीर एक्साइटेड हाँ अधीर है नीन ऐनू भाला ऐनको हेल्बंत एक्साइटेडलो जस्ट ताई केड़ा यस उतावली मीन्स लिखना है उतावली मीन्स एक्साइटेड अधीर लिखना है। पढ़ाई करने वक्त आपको मालूम होता है ओद को गोत मकल तो तभी सीधी रसोई घर में चली आई तुम कमरे में चलो मैं वही आती हूँ इलपजी नीनो ऐनपंद्रे जस्ट ಆ ಸ್ಕೂಲಿನಿಂದ ಬಂದಿಯಲ್ಲ ಜಸ್ಟ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಆ ಕಡೆ ನಿನ್ನ ರೂಮಿಗೆ ನಡಿ ಹಾಂ ನೀನು ಸ್ಟಡಿ ರೂಮಿಗೆ ನಡಿ ನಾನು ಬರ್ತೀನಂತೆ ನೀನು ಏನು ಕೇಳಬೇಕಂತ ಮಾಡಿದೀಯ ಅದನ್ನು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ನೀ ಮೈ ಬೋಲ್ತಿ ಹೂ ಆಪ್ ಕ್ಯಾ ಪೂಚನೆ ವಾಲಿ ಹೇ ಆಪ್ ಎಕ್ಸೈಟೆಡ್ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಮೈ ಆನ್ಸರ್ ಕರ್ತಿ ಹೂ ಕರ್ಕೆ ಉನ್ನೊಡೆ ಮಾ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ತಬ್ ಉನ್ನೊಡೆ ಸ್ಟಡಿ ರೂಮ್ ಮೇ ಜಾತಿ ಹೇ ನವ್ಯಾನೆ नव्या फिर भी बोल ही पड़ी माँ आज गृह कार्य मीन्स होमवर्क नोड़ी नव्या फिर भी बोल ही पड़ी आव तुरंत नव्या ताई ऐनता ताई नहीं इला अड़ी मन नहीं स्टडी रूम अंत अदे एक्साइटेडी हेबिड़ता माँ आज गृह कार्य में एपीजे अब्दुल कलाम के बारे में लिखना है मैं तो उनके बारे में अधिक नहीं जानती ग्रह कार्य कैसे होगा मम्मी ऐन टीचर नन के ग्रह कार्य होंमवर्क ऐन को एपीजे अब्दुल कलाम बगे को बे ना भाला तक नान हे इवती गृह कार्य मुगसली होंमवर्क मुगसली अंत रीतिया हेल्ता नवे हेल्ता अदे तायतवे ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಮಗುವಿಗೆ ಸಂಬಳಿಸ್ತಾಳೆ ನವ್ಯಗೆ ಸಂಬಳಿಸ್ತಾಳೆ ಅಂತಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದಾಗಿದೆ ತಬ್ಬ ಉನ್ನೊಡೆ ಮಾ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ಅರೆ ಇಸ್ಮೇ ಉದಾಸ್ ಹೋನೆ ವಾಲಿ ಕೌನ್ಸಿ ಬಾತ್ ಹೇ ಯಾಕೆ ಉದಾಸ್ ಆಗ್ತೀಯ ಶಾರ್ಟ್ ಯಾಕೆ ಆಗ್ತೀಯ ಉದಾಸ್ ಉದಾಸ್ ಮೀನ್ಸ್ ಶಾರ್ಟ್ ಉದಾಸ್ ಮೀನ್ಸ್ ಶಾರ್ಟ್ ಯಾಕೆ ಉದಾಸ್ ಆಗ್ತೀಯ उदास मीन्स शॉर्ट
इंता मात ये निकला उदास होने वाली कौन सी बात है एक शाड़ आगे ये ना इंता मात ये नहीं रही मैं तुम्हारी सहायता करूंगी ना निन्गे हेल्प मारती सहायता मीन्स हेल्प सहायता मीन्स हेल्प चलो मुंह हाथ धो लो हो गो अमका कई कई काल तोड़को वहाँ अमका तोड़को मैं खाना लेकर आती हूँ नानो इन बंदरे ऊटवन बर्चकन बर्तीने खाना खाकर तुम स्कूल का गृह कार्य करना नीन ऊटा मर्कन डेन मर्बे का पांड्रे नीन गृह कार्य वनो ये होमर करनो मर्बे को अंगे पुस्तक कड़े गमनीर बेको किताब देखते रहो ध्यान से देखते रहो और शिक्षक लिखना ही है ओके आप स्कूल को आते हैं ना तब मैं सभी चेक करूंगा ओके माँ ने नवे को समझाया अदे ताई अदो नवे ऐन ಅವಳಿಗೆ ಸಂಬಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ರಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಹಾಂ ಏನಂತ ರಂಬಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂದರೆ ಖಾನಾ ಖಾಕರ್ ನವ್ಯ ಕಾಫಿ ಕಲಂ ಹಾಂ ನೋಟ್ಬುಕ್ ಕಾಫಿ ಮೀನ್ಸ್ ನೋಟ್ಬುಕ್ ಕಲಂ ಮೀನ್ಸ್ ಪೆನ್ ಕಾಫಿ ಮೀನ್ಸ್ ಬರ್ಕೋಬೇಕು ಕಾಫಿ ಮೀನ್ಸ್ ನೋಟ್ಬುಕ್ ನೋಟ್ಬುಕ್ ಕಲಂ ಮೀನ್ಸ್ कलम पेन 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 लेकर बैठ गए नोड़े और खाना खाकर नव्य काफी अंदरे नोटबुक होमवर्क बुक का मत्तु पेन तकोंडो कूत्कोंडलो माँ एपीजे अब्दुल कलाम के बारे में बताने लगी ताई आदळु एपीजे अब्दुल कलाम बग्गे हेळ्ता इद्लो माँ जो भी बताती ताई एनु हेळ्ता इद्लो ನವ್ಯ ಉಸ್ನೆ ಸಮಜ್ಕರ್ ಲಿಖ್ತಿ ಜಾತಿ ತಾಯಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೋ ಈಗ ನಾನು ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಹಂಗೆ ಹಿಂಗೆ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಆಮೇಲೆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ನೋಡಿ ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಹಂಗೆ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಹಂಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನವ್ಯನ ತಾಯಿ ಕೂಡ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದು ಅದನ್ನು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನೋಟ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಯಾವಳೋ ನವ್ಯ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಲಿಖ್ತಿ ಜಾತಿ ಮಾನೆ ಬತಾಯಿ ಜಾತಿ ಅವರು ಸಮಜ್ಕರ್ ಲಿಖ್ತಿ ಜಾತಿ ಜಬ್ ನವ್ಯ ಲಿಖ್ ಚುಕಿ ಬರ್ದು ಬಿಟ್ಲು ನವ್ಯ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಬರ್ದು ಬಿಟ್ಲು ತೋ ಮಾನೆ ಉಸೆ ಪಡ್ಕರ್ ಸುನಾನೆ ಕೋ ಕಹ ತೋ ಅವಳ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಲ ಅಂದರೆ ಹೌದು ನೀವು ಓದಿ ನನಗೆ ಹೇಳಪ್ಪ ನೀ ಏನೇನು ಬರ್ದಿದ್ಯಾ ನಾನು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ಬರ್ದಿಯಲ್ಲಪ್ಪ ಅದನ್ನು ನೀನು ಓದಿ ಹೇಳು ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ತಪ್ಪಾಗಿತ್ತಂದರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ಮತ್ತೆ ರಿಟರ್ನ್ ಹೇಳ್ತೀನಿ ನವ್ಯ ಪಡ್ನೇ ಇಡಗಿ ಅವಾಗ ನವ್ಯ ರೀಡಿಂಗ್ ರೀಡಿಂಗ್ ಕರ್ನೇ ಲಗಿ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ದ ಲೆಸನ್ ಯಾ ಸ್ಟೋರಿ ನವ್ಯ ಪಡ್ನೇ ಲಗಿ ಅವಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನವ್ಯ ಓದ್ತಾ ಇದ್ಲು ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಕಾ ಪೂರಾ ನಾಮ ಅಬುಲ್ ಲಗಿ ಅಬುಲ್ ನೋ ಅವುಲ್ ಎ ಪಿ ಜೆ ಕಾ ಲಾಂಗ್ ಫಾರ್ಮ್ ಹೇ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಲಾಂಗ್ ಫಾರ್ಮ್ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಮುಂದಿದೆ ನೋಡೋ ಅವುಲ್ ಫಕಿ ಎ ಪಿ ಜೆ ಬರ್ಕೋಬೇಕು ಎ ಪಿ ಜೆ ಲಾಂಗ್ ಫಾರ್ಮ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಬ್ದುಲ್ ಪೂರಾ ನಾಮ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಾ ಪೂರಾ ನಾಮ್ ಅವುಲ್ ಅವುಲ್ ಫಕೀರ್ ನೋಡಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಪಾಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕಲಾಂ ಅವುಲ್ ಫಕೀರ್ ಫಕೀರ್ ಜೈನುಲ್ಲಾಹ್ ಅಬ್ದೀನ್
जेला दिन दिन जेला दिन अब्दुल कलाम जेला दिन अब्दुल कलाम ओके और कन्नड़ में बोलिए और पति और पति और पति जेना दिन जेनो लाल अब्दीन अब्दीन ओके अब्दीन अब्दुल कलाम अंदर बेटो इवर हेसरु अब्दुल कलाम है उनका जन्म है 15 अक्टूबर अंदर अक्टूबर 15 अक्टूबर अक्टूबर 1931 अंदर इवर पूर्ण हेसरु एपीजे अदर लॉन्ग फॉर्म ऐनप अंदर अवुल पकीर जैनालुद्दीन अब्दुल कलाम उनका जन्म और जन्म यावागैतंद्रे 15 अक्टूबर 1931 के तमिलनाडु ईगिन तमिलनाडु इदे नोडो तमिलनाडु के रामेश्वरम में एक मुस्लिम परिवार में हुआ था। अक्टोबर 15 1931 तमिलनाडिन रामेश्वरदल्लि ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಇವನ ಜನನವಾಯಿತು। ಉನ್ಕೆ ಪಿತಾ ಏಕ್ ನಾವಿಕ್ ಸೈಲಾರ್ ನಾವಿಕ್ ಸೈಲಾರ್ ಲಿಖಾ ಹೈ ನಾ ದೇಖಿಯೇ ಶಬ್ದ ಲಿಖೋ यस नाविक मीन्स सेलर शब्द लिखना है नाविक नाविक का मीनिंग होता है कि सेलर ओके और माता गृहिणी हाउसवाइफ गृहिणी मीन्स हाउसवाइफ गृहिणी मीन्स अंद्रे ताई अंत गृहिणी मीन्स हाउसवाइफ बचपन चाइल्डहुड अंद्रे बाल्य बालपन चाइल्डहुड अगेन चाइल्डहुड से ही उन्हें पढ़ने लिखने और कुछ नया सीखने का बहुत शौक था। तमिलनाडु के रामेश्वरदल्ली मुस्लिम परिवार हुट्टे उनके पिता एक नाविक अंद्रे ನಾವಿಕ್ ಮೀನ್ಸ್ ಹಡಗನ್ನು ನಡೆಸುವವರು ಬೋಟ್ ಅನ್ನು ನಡೆಸುವವರು ಇಲ್ಲಿ ಹಳೆಯಲ್ಲಿ ಬುಟ್ಟಿಯನ್ನು ನಡೆಸ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ನಾವಿಕ್ ಮೀನ್ಸ್ ಆ ಬುಟ್ಟಿ ಹಿಂಗೆ ಏನಪ್ಪಂದ್ರೆ ಜಸ್ಟ್ ಬುಟ್ಟಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಹಡಗನ್ನು ನಡೆಸುವವರು ಜಹಾಜ್ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬೋಟ್ಗಳಿರ್ತಾವಲ್ಲ ನೀರಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಡೆಸುವವನಿಗೆ ನಾವಿಕ್ ಅಂತಾರೆ। ಬಚ್ಪನ್ ಅಂದರೆ ಉನ್ಗೆ ಪಿತಾ ನಾವಿಕ್ ಚಲ್ಲರ್ ಇದ್ದ ಮಾತಾ ಗೃಹಿಣಿ ಅಂದರೆ ಮನೆ ಕೆಲಸದವಳಾಗಿದ್ದ ತಾಯಿ ಬಚ್ಪನ್ ಸೇಹಿ ಉನ್ನೇ ಪಡನೆ ಲಿಖನೆ ಔರ್ ಕುಚ್ ನಯಾ ಸಿಖನೆ ಕಾ ಬಹುತ್ ಶೌಕ್ ಥಾ
ಅವನಿಗೆ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರಿಗೆ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಚೈಲ್ಡ್ ಹುಡ್ಲಿಂದಲೇ ಅವನಿಗೆ ಪಢಾಯಿ ಲಿಖನೆ ಪಢನೆ ಲಿಖನೆ ಅಂದರೆ ಓದು ಬರೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜಾಣನಿದ್ದ. ಕುಚ್ ನಯ ಸಿಗ್ನಿ ಕಾ ಬಹುತ್ ಶೌಕ್ ಥಾ, ಏನಾದರೂ ಹೊಸದನ್ನು ಕಂಡುಹಿಡಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಬಹಳ ಆಸೆಯಾಗಿತ್ತು. ಶೌಕ್ ಮೀನ್ಸ್ ಆಸಕ್ತಿ, ಶೌಕ್ ಮೀನ್ಸ್ ಆಸಕ್ತಿ. ಆಸಕ್ತಿ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಬಚ್ಪಂಚೆ ಉನ್ನೆ ಪಡನೆ ಲಿಖನೆ ಅವ್ರ ಕುಛ್ ನಯಾ ಸಿಖನೆ ಕಾ ಬಹುತ್ ಶೌಕ್ ಥಾ. ಪರಿವಾರಕ್ಕೆ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಮೀನ್ಸ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಮೀನ್ಸ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಮೀನ್ಸ್ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್. ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಅಚ್ಚಿನ ಇಲ್ಲಿ, ಆದರೆ ಅವರ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಾಗ ಬಡತನದಲ್ಲಿ ಇದ್ದರು ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು. ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಢಾಯಿ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್, ಸ್ಕೂಲಿನಲ್ಲಿ ಓದಿದ ನಂತರ ಬಾಲಕ್ ಕಲಾಂ ಶಾಮ್ ಕೋ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಮೀನ್ಸ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಲಿಖಾ ಹೇನೆ ಸಭಿ ಲಿಖಾ ಹೇನ. ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬೇಚನೆ ಕಾಮ್ ಕರ್ತೈತೆ. ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಂದ್ರೆ ಅವನು ಶಾಲೆ ಓದುವುದರ ಜೊತೆಗೆ ಬಡತನದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಅವರು ಹಾಗೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಢಾಯಿ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಓದಿದ ನಂತರ ಬಾಲಕನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎ ಪಿ ಜೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಶ್ಯಾಮ್ ಅಂದರೆ ಸಂಜೆ ಟೈಮಲ್ಲಿ, ಶ್ಯಾಮ್ ಕೋ ಅಂದರೆ ಸಂಜೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಬೇಚನೆ ಕಾಮ್ ಕರ್ತೈತೆ. ಸಾಯಂಕಾಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳನ್ನು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರನ್ನು ಈಗ ಬೆಳಗಿನ ಟೈಮ್ದಲ್ಲಿ ಏನೂ ಹಾಕ್ತಾರೆ ನೋಡಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ಉದಯವಾಣಿ, ಸಂಯುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ, ವಿಜಯ ಕರ್ನಾಟಕ, ಡೆಕ್ಕನ್ ಹೆರಾಲ್ಡ್, ಇವೆಲ್ಲ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಗಳು. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಬೆಳಗಿನ ಕೂಡ ಹಾಕ್ತಾರೆ, ಕೆಲವೊಂದು ಸಂಜೆ ವಾಣಿ ಅಂತ ಸಾಯಂಕಾಲ ಹಾಕ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇವು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೈ ಡಿಯರ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್, ನಿಮಗೆ ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ಹೋಮ್ವರ್ಕನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಇವತ್ತು. ಏನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಕೆಲವೊಂದು ಕಠಿಣ ಶಬ್ದಗಳು ಅಂದರೆ ಶ್ರುತಲೇಖ, ಆ ಶ್ರುತಲೇಖ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರಿಬೇಕು, ಆ ಶ್ರುತಲೇಖಗಳು ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಬರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ ಓಕೆ ರಫ್ ಮಾಡೋಣ. ಈಗ ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಎಚ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ತೆಗಿರಿ. ಎಸ್ ಡಬ್ಲ್ಯೂ ತಗೊಂಡು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಜಸ್ಟ್ ಶ್ರುತಲೇಖ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 16 ತೆಗಿರಿ. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 16 ತೆಗಿಬೇಕು. ಪೇಜ್ ನಂಬರ್ 16 ತೆಗಿರಿ ಎಚ್ ಡಬ್ಲ್ಯೂ. ಗ್ರಹ ಕಾರ್ಯ ಇದೆ, ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇದೆ ನೋಡೋ ನಿಮಗೆ. ಶ್ರುತಲೇಖ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಶ್ರುತಲೇಖ ಇವು ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವು ಎಷ್ಟಿದ್ದಾವೆ ವಸ್ತು ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 14 ಪೇಜ್ನಲ್ಲಿ ಡಿಕ್ಟೇಷನ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಡಿಕ್ಟೇಷನ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅವೆಲ್ಲ ಡಿಕ್ಟೇಷನ್ ವರ್ಡ್ಸ್ ಬರೆದಂತ
बरी गई थी। ओके ना, डिक्टेशन वर्ड, डिक्टेशन वर्ड, डिक्टेशन वर्ड्स इवेल्ला बरी गई थी। याँ बरी गई थी इंजीनियरिंग उदाहरण के इंजीनियरिंग कोटी दर पर इंगे इवेल्ला शब्द रहना बरी गई। ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರ್ತಿಲ್ಲ ಅವಾಗೆಲ್ಲ ನಾನು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನು ನೋಡ್ತೀನಿ ಇವೆಲ್ಲವುಗಳನ್ನು ಬರಬೇಕು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಅನುಸಂಧಾನ ಪರಮಾಣು ಗ್ರಹಿಣಿ ಪರೀಕ್ಷಣ ಉಮ್ಮೀದವಾರ್ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಇವೆಲ್ಲ ಶ್ರುತಲೇಖನ್ನು ಬರಿಬೇಕು ಹೋಮ್ವರ್ಕ್ದಲ್ಲಿ ಬರೆದು ನನಗೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬಂದಾಗ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ